उजगावचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. उजगाव इथं मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या रेणुका माता, मातंगी देवी आणि परशुराम या मंदिरांचं नूतनीकरण करण्यात आलंय. या मंदिरातील नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी उजगावचा पाणी प्रश्न लवकरच सुटेल अशी ग्वाही दिली. गावातील समस्या सोडवण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि मी प्रयत्नशील असल्याचंही नामदार पाटील यांनी सांगितलं. पैलवान मधुकर चव्हाण, दीपक रेडकर, अनिल शिंदे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी या मंदिरासाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचा नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, काँग्रेसचे ग्रामीण संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, उपसरपंच प्रदीप बागडी, कीर्ती मसुटे, दिनकर पोवार, वैभव पाटील, बाजीराव यादव, कावजी कदम, बाळासो मोरे, दीपक काळे, रमेश वाईंगडे, अनिल दळवी, ग्रामसेवक अजित राणे, विनायक जाधव, रवी काळे, राजू काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.